एक धक्कादायक बातमी अंबरनाथमधून. अंबरनाथ पोलिसांनी एका बोगस महिला आमदाराला अटक केली आहे. वंदना मिश्रा असं या बोगस महिला आमदाराचं नाव असून तिनं एका व्यावसायिकाला आमदारकीचा रुबाब दाखवून तब्बल 5 लाखांचा गंडा घातलाय. रिव्हॉल्व्हरचं लायसन्स काढून देण्याच्या बहाण्यानं बोगस आमदार वंदना मिश्रा आणि तिच्या 2 साथीदारांनी व्यावसायिकाकडून पैसे उकळले. धक्कादायक बाब म्हणजे या बोगस आमदारानं आपल्या गाडीवर विधानसभा सदस्य असा लोगो लावून अनेकांच्या डोळ्यात धूळफेक केली आहे. आरोपी वंदना मिश्रा या महिलेनं आपण आमदार असल्याचं सांगून अनमोल कुमार सिंग या व्यक्तीकडून पिस्टल आणि त्याचा परवाना काढून देण्यासाठी 5,20,000 रुपये घेतले होते. पैसे देऊन देखील आपलं काम होत नसल्यानं तक्रारदार अनमोल कुमार सिंग यांनी या महिलेविरोधात अंबरनाथ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलीस तपासात ही धक्कादायक बाब समोर आली असून या बोगस महिला आमदारांसह तिच्या साथीदाराला पोलिसांनी अटक केली. विधानसभा सदस्य असा लोगो लावून सर्वसामान्य नागरिकांना गंडवणाऱ्या या बोगस आमदारावर कडक कारवाई करण्याची मागणी केली जाते. दीनानाथ सिंग यांनी काल आमच्याकडे फिर्याद दिली की त्यांना वंदना मिश्रा नावाची महिला अभिषेक सिंग यांनी त्यांना एक वेपन म्हणजे लायसन्स आणि एक वेपन मिळवून देण्यासाठी त्यांच्याकडून वेळोवेळी 5,25,000 रुपये घेऊन त्यांची फसवणूक केली आहे. सदर प्रकरणी अंबरनाथ पोलीस स्टेशनला 420/419 प्रमाणे गुन्हा दाखल आहे आणि 2 इसमांना आम्ही चौकशी आम्ही ताब्यात घेतलेलं आहे. आमदाराचा प्रकार म्हणजे त्यांनी ते घेताना त्यांनी सांगितलं त्यांना की मी आमदार आहे असं भासवलं त्यांना की मी आमदार आहे मी तुमचं काम करून देते. आणि त्यांच्या जी गाडी त्या इनोवा 108 1008 ची वापरत होत्या त्याच्यावर तो लोगो त्यांनी दाखवला की हे माझा आमदारकीचा लोगो आहे.